नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस गुरुवारचा दिवस या दिवशी अनंत चतुर्दशी आलेली आहे या दिवशी आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप द्यायचा असतो म्हणजेच काय त्यांचं विसर्जन करण्याचा हा दिवस असतो तर प्रत्येक भक्त वर्षभर गणपती बाप्पांची वाट बघत असतो अनंत चतुर्दशीला सुद्धा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने निरोप देत गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर बऱ्याच घरी पाचव्या दिवशी सुद्धा विसर्जन झालं असेल काहींकडे गौराईंचं विसर्जन करतात तेव्हा सुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन झालं असेल परंतु बऱ्याचशा घरी अनंत चतुर्दशीलाच गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर या दिवशी आपल्याला एक व्रत करायचं असतं अनंत चतुर्दशीचं व्रत याला म्हणतात तर त्या दिवशी आपल्याला आपल्या शरीराच्या आपल्या एका भागावर एक धागा बांधायचा असतो या धाग्याचे फायदे काय हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून गणपती बाप्पांची एक प्रार्थना म्हणून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल म्हणजेच काय त्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल किंवा जी मुलं खूप चिडचिड करतात किंवा हट्टीपणा करतात अभ्यासात लक्ष देत नाही त्यांनासुद्धा या प्रार्थनेचा नक्कीच फायदा होईल गणपती बाप्पांना आपण बुद्धीची देवता मान तर नक्कीच प्रत्येक आईने आपल्या मुलांना ही प्रार्थना म्हणायला लावा तर या व्हिडिओत जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याअगोदर म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्याल तेव्हा किंवा गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही विसर्जनाला नेणार आहात त्यापूर्वी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची आरती कराल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांकडून आणि मुलंच काय घरातील सदस्यांनी जरी ही प्रार्थना म्हटली तरीसुद्धा याचा चांगला फायदा होईल तर प्रार्थना काय आहे हे सांगते प्रारम्भी विनति करु गणपति विद्या दया सागरा अज्ञानत्वहरू बुद्धिमतीदे आराध्यमोरेश्वरा चिन्ता क्लेशदरिद्रदुःखावघे देशान्तरा पाठवी हे रम्बा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी तर अशा पद्धतीची ही गणपतीची प्रार्थना आहे मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ही प्रार्थना देते अगदी चार ते पाच ओळींची आहे तुम्हीसुद्धा म्हणा आणि तुमच्या मुलाबाळांनासुद्धा नक्की म्हणायला लावा आता मी तुम्हाला अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं याची माहिती देते मंडळी अनंत चतुर्दशीला आपल्या बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि तुम्ही बाप्पांकडे बऱ्याच काही इच्छा सुद्धा मागितल्या असतील तर त्यालाच आपल्याला अनंताच्या धाग्याची जोड द्यायची आहे तर अनंत चतुर्दशीला आपल्याला अनंताचा धागा बांधून हे अनंत चतुर्दशीचं व्रतसुद्धा करायचं आहे या दिवशी भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा आपल्या मनगटावर आपल्याला बांधायचा असतो असं म्हटलं जातं की जेव्हा पांडवांनी द्यूतामध्ये म्हणजेच युद्धामध्ये सर्व काही गमावलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करायला लावलं होतं तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही ज्याला अंत नाही असं आहे त्यामुळे ओम अच्युतायन महा ओम अनंतायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हा अनंताचा धागा बांधायचा असतो भगवान विष्णूंची जर तुम्ही अनंताच्या स्वरूपात पूजा केली तर तुमच्या जीवनातलं सर्व दुःख वेदना दूर होतील चतुर्दशी म्हणजे चौदावी तिथी त्यामुळे अनंत चतुर्दशीचं व्रत तसं बघायला गेलं तर थोडंसं अवघड आहे असं म्हटलं जातं पण आपल्याला जर चौदा वर्ष हे व्रत करणं शक्य झालं नाही तर दरवर्षी फक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत या रूपाची पूजा करायची आहे तर आपल्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल साक्षात भगवान विष्णूंची किंवा सत्यनारायणाचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्यामध्ये सत्यनारायण देवता म्हणजे भगवान विष्णूच असतात त्यांचीसुद्धा पूजा तुम्ही या दिवशी करायची आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी प्रार्थना तुम्हाला भगवान विष्णूंना करायची असते थोडक्यात विधी मी तुम्हाला सांगते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर तुम्हाला अनंताचा धागा बांधायचा आहे या चमत्कारी धाग्यामध्ये प्रत्येक दुःख आणि दारिद्र्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंताचा धागा आपल्या मनगटावर बांधायचा असतो त्यामध्ये चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला तर स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो तर तुम्ही तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून म्हणजे पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये आणि स्त्रियांनी आपल्या डाव्या हातामध्ये हा धागा बांधला तरीसुद्धा चालतो तर अनंताचा हा चौदा गाठींचा धागा बाजारातसुद्धा उपलब्ध होतो पण तुम्हाला बाजारातून आणणं हे शक्य झालं नाही तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की भाऊबिजेचा जो करगोटा असतो त्याचं कसं आपण विनून म्हणजे आपल्या पायामध्ये किंवा हातामध्ये घालण्यासाठी बनवतो तर त्याच पद्धतीने तुम्ही लाल किंवा लाल पिवळा असा एकत्र धागा तुमच्याकडे असेल कलावा असेल तर यासाठी फक्त तुम्हाला रेशमी धागा निवडावा लागेल तुमच्याकडे नवीन करगोटा असेल तर लाल करगोट्याचा वापर करून तुम्ही त्याचं म्हणजे त्या धाग्याला तुम्ही चौदा गाठी बांधून सुद्धा तुमच्या हातामध्ये बांधू शकता अनंताचा हा चौदा गाठींचा धागा बाजारामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होतो म्हणजेच पूजेचं साहित्य जिथे मिळतं तुम्ही जर तिथे विचारलं की अनंताचा धागा द्या तर मग तो मिळून जाईल आणि नाही मिळाला तर तुमच्या घरी लाल करगोटा असेल भलेही तो मागच्या वर्षीच्या विजेचा असेल पण तुम्ही तो वापरलेलाच नसेल तर हा लाल करगोटा सुद्धा तुम्ही भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजेमध्ये ठेवू शकता आणि पूजा झाल्यानंतर हा धागा बांधण्यापूर्वी काय म्हणायचं ओम अनंतायन महा ओम अच्युतायन ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर असा मंत्र म्हटल्यावर तुम्हाला हा धागा तुमच्या मनगटावर बांधायचा आहे तर स्त्रियांनी कोणत्या हातामध्ये आणि पुरुषांनी कोणत्या हातामध्ये बांधायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर त्यानुसार बांधा आणि तुम्हाला जर आपण जसं काळा करगोटा नाही का त्याचं ते, ते विनून पायामध्ये घालतो हातामध्ये घालतो किंवा गळ्यामध्ये घालतो तसं जर तुम्हाला विणता येणार असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने हा लाल रंगाचा धागा विनून बांधू शकता फक्त यासाठी तुम्हाला रेशमीच धाग्याची निवड करायची आहे ज्यांच्याकडे लाल रंगाचा करगोटा नसेल पण लाल पिवळा कलावा असेल पूजेमधला तर तो वापरला तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना विनता येईल त्यांनी विनून बांधा ज्यांना नाही येणार त्यांनी या धाग्याला तुमच्या पद्धतीने चौदा गाठी कशा करता येतील तशा आणि तुमच्या मनगटावर तुम्ही तो बांधू शकता अशा पद्धतीने हा अनंताचा धागा आपल्याला आपल्या, आपल्या मनगटावर बांधायचा असतो हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस तुम्हाला करायचं नाहीये मांसाहार करायचा नाहीये त्याचबरोबर अनंताचा धागा बांधलेल्या दाम्पत्याने शरीर संबंध सुद्धा ठेवायचे नाहीये म्हणजेच काय ब्रह्मचर्य पाळायचं आहे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक सुखाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण शास्त्राने सुचवलेलं आहे ज्यांनी आयुष्यामध्ये सर्वस्व गमावलेलं आहे जर त्यांनी हे सूत्र बांधलं तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते जर तुमच्या आयुष्यातसुद्धा असे काही प्रसंग घडलेले असतील की ज्यामुळे तुम्हाला जगण्याचं बळच मिळत नाही आहे तुमच्या आतली ऊर्जा संपून गेली आहे असं तुम्हाला वाटत आहे त्या दुःखातून उठण्यात उठण्याची तुम्हाला प्रेरणाच मिळत नाही आहे आणि आता आपल्या आयुष्यात पुढे काहीही होऊ शकत नाही असं जर तुमच्या आयुष्यात काही झालं असेल तर त्यातून उठण्याची शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हे अनंतसूत्र नक्कीच तुमच्या हातावर बांधा हे सूत्र सर्व दुःख दूर करते आणि आपलं जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास सूत्र धारण केल्याच्या दिवशी तुम्ही उपवास ठेवू शकता आणि श्री विष्णू सहस्त्रनाम पठन सुद्धा करू शकता जमलं नाही तर तुम्हाला मी जे मंत्र सांगितले ते मंत्र म्हटले तरीसुद्धा पुरेसा आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंना मनापासून वंदन केलं तरीसुद्धा भरपूर झालं यामुळे तुमचं आत्मबळ वाढेल आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी सर्व काही मिळतं एक धागा बांधल्याने खरंच हे सर्व हो शक्य होऊ शकतं का असा प्रश्न तुम्हाला पडला तर याचं उत्तर एकच आहे हा केवळ धागा नाही तर ही एक ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पा, आ, या धाग्यामुळे पांडव त्यांचं वैभव परत मिळवू शकतात तर आपण आपलं गमावलेलं किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेलं वैभव का मिळवू शकत नाही तर नक्कीच मिळवू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहे आणि आता आपल्याला फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत तुम्हाला राहील यासाठीच आपल्याला हे अनंताच्या धाग्याचं म्हणजेच काय अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं असतं तर सर्वांनी हे व्रत नक्की करा आणि तुमच्या मुलांना मी सांगितलेली ही प्रार्थना नक्की म्हणायला लावा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सुखाची चाहूल लागेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा